नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे गाजर हलवा. आणि गाजर हलवा ह्या सीझनमधला पहिल्यांदाच मी बनवत आहे, कारण आता थंडी पण चालू झालेली आहे, छान छान गाजरं पण बाजारात येत आहेत. आणि त्यामुळे मी म्हटलं की चला आज मस्तपैकी गाजर हलवा बनवूया. आणि माझ्या मुलगीला पण खूप आवडतो म्हणून खास मी तिच्यासाठी बनवत आहे. तर गाजर घेतलं, तू स्वच्छ धुवून त्याचे काप केले, आणि हे मी मिक्सरवरूनच काढलेलं आहे, कारण खिसायला तेवढा वेळ जास्त नव्हता. खिसून पण छान लागतं, आणि न खिसता फक्त छोटे छोटे काप करून शिजवून सुद्धा घेतलं तरी चालतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं. आणि यामध्ये मी फक्त दूध, साखर, वेलची पूड आणि जास्त काही टाकणार नाही आहे, कारण खवा वगैरे खूप काही काही टाकतात लोक, मी एवढं काही टाकणार नाही आहे. तर पहिल्यांदा काय केलं, कढई घेतली, त्याच्यामध्ये जो मी गाजराचा खीस केला होता तो तुपामध्ये मी भाजून घेतला. थोडंसंच तूप टाकलं होतं फक्त ते थोडंसं भाजण्यासाठी. आणि ते छान असं भाजून घेतलं, 1-2-3 मिनिटं वरखाली केलं. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध घातलं. दूध घातल्यामुळे खवा घालायची गरज पडत नाही. ते बरेच जण खवा मावा काय काय घालतात, ते इतकं काही घालायची गरज नाही. जर दूध घातलं तर दूध आटून त्याचा खवा तर बनतोच, त्यामुळं खवा एक्स्ट्रा वरून घालायची काही गरज नाही आहे. तर आता मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला जेवढा गोड पाहिजे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही साखर घालू शकता. साखर घालायची, त्याच्यानंतर वेलची घालायची, आणि मस्तपैकी ते आटू द्यायचं. सारखं येता जाता थोडं करपलं का वगैरे बघायचं, नाहीतर ते हे होऊ शकतं. त्यामुळे दूध आटलं की त्याचा खवा ऑटोमॅटिक बनतो, त्यामुळे मस्तपैकी छान होतो हा गाजरचा हलवा. आणि त्यानंतर तुम्ही त्याला गार्निशिंगसाठी वरून पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता, किंवा थोडं त्याच्यामध्ये पण टाकू शकता. मी गाजर हलव्यामध्ये पण टाकलेलं आहे. आणि हे बघा, मी इथं दूध घातलेलं आहे, ते साईसहित घातलेलं आहे. साई पण घातली की थोडंसं चव खूप छान येते, कारण ते घट्ट झालेलं पण दूध असतं ना, त्यामुळे साईसहित दूध घालायचं. नुसती साई घालून पण कोणकोण लोक करतात, पण दूध घातलं तरी पण चालतं, कारण हे घट्ट झाल्यानंतर ह्याला टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स वगैरे घातले आणि घेतलं मस्तपैकी खायला. मी आणि माझ्या मुलीनं मस्त खाल्लं. साखर तुम्हाला जेवढी चवीला पाहिजे तेवढी टाका, वेलची बोट टाका, ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत तेवढे टाका, नाहीतर फक्त वेलची घालून पण खूप छान गाजरचा हलवा लागतो. आणि आता या सीझनचा आमचा पहिल्यांदा केलेला गाजर हलवा खूप छान झालेला आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खायला घाला. आणि गाजर हे शरीराला खूप चांगलं असतं, पर गाजर हलव्यामध्ये साखर असते, त्यामुळे जास्त गाजर हलवा खाऊ नये असं मला वाटतं, कारण खूप गोड जाईल. आणि त्यामुळं नुसतं गाजर जरी खाल्लं तर खूप हेल्दी असतं सगळं ते शरीराला थंडीमध्ये. त्यामुळे तुम्ही तसं पण खाऊ शकता, गाजर हलवा पण खाऊ शकता, पण कमी प्रमाणात खावा, कारण तो खूप गोड असतो. तर चला, कसा वाटला मी केलेला गाजर हलवा मला नक्की सांगा. Thank you.